एका मोठी बातमी आहे. मावियातील भांडण न मिटल्यानं वंचितवर आरोप केला जात असल्याचं आंबेडकर म्हणाले. प्रत्येकानं आपल्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. मावियामध्येच परस्पर समन्वय नाही असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकानं आपल्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्यात. एकाच विचाराची माणसं एकमेकांविरोधात लढत आहेत असा हल्ला बोल आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसला कोल्हापूर नागपुरात पाठिंबा दिल्याचंही आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मावियावर हा हल्ला बोल केला. आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा. तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील. परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारं वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता. ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती. विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, एनसीपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणारच नव्हते आणि ते जायचा काही प्रश्नच येत नाही. त्यांची मानसिकता नव्हतीच, कारण की त्यांना माहिती आहे की हे लोक फसवणारे लोक आहेत. काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल यांनी प्रकाश आंबेडकरच काय, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा फसवलेलं आहे हा इतिहास आहे. म्हणून त्यांनी सावधगिरीने उचललेली ती पावलं आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.